सिंधुदुर्गात लवकरच आगमन. अधिक माहितीसाठी संपर्क माय हुंडई कुडाळ, मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 9922429007. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण अंतर्गत 43वा दशावतारी नाट्य महोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथे संपन्न झाला. स्पर्धात्मक स्वरूप असलेल्या या नाट्य महोत्सवात कवठी इथल्या बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या देव दिनाकरी धावला या नाटकाला पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आलं. शुक्रवारी सायंकाळी उशिरा मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली? घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईटवर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण अंतर्गत 43वा दशावतारी नाट्य महोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं आयोजित करण्यात आला होता. या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ 25 एप्रिल रोजी झाला होता. या महोत्सवात एकूण 14 दशावतारी नाट्य मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्यासह राज्य मार्ग परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, ठाणे विभागाचे कल्याण आयुक्त महेंद्र तायडे, सहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे, राज्य परिवहन विभागाचे कर्मचारी लऊ गोसावी, परीक्षक राबा खानोलकर, संजय दळवी, राजेंद्र गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. कवठीच्या बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळानं सादर केलेल्या देव दिनागिरी धावला या नाटकानं पहिला क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आलं. स्पर्धेत द्वितीय क्रमांक महापुरुष दशावतारी नाट्य मंडळ सावंतवाडी यांच्या काळूबाईच्या नावानं चांगभला या नाटकाला, तर तृतीय क्रमांक सिद्धेश्वर दशावतारी नाट्य मंडळ दोडामार्ग यांच्या राजा रुक्मांगत या नाटकाला मिळाला. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकसुद्धा देण्यात आली. तसंच वैयक्तिक पारितोषिकांचं सुद्धा वितरण करण्यात आलं. पारितोषिक वितरण समारंभानंतर बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळाचं आर्य चाणक्य हे नाटक सादर झालं. ठाणे विभागाच्या सहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी प्रास्ताविक केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष नेवरेकर यांनी, तर आभार प्रदर्शन कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी केलं. ब्युरो न्यूज कोकण नाव ओरोस. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.